देशाचा स्वातंत्र्य दिन विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्साहामध्ये साजरा झाला. यामध्ये आणखी भर टाकली ती म्हणजे खारघरमध्ये झालेल्या भव्य दिव्य 1111 फूट तिरंगा पदयात्रेने. विशेष म्हणजे ही रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी तिरंगा पदयात्रा ठरली. 78व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने खारघर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या देशभक्तीच्या उत्सवात हजारो नागरिक, विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला भारत देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारतवर लक्ष केंद्रित करून वाटचाल करत आहे. आणि हे होत असताना देशासाठी बलिदान आणि योगदान देणाऱ्या ज्ञात व अज्ञात सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण कायम केले जाते. त्या अनुषंगाने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. ही भावना कायम वृद्धिंगत होण्यासाठी विविध कार्यक्रमे आयोजित करण्यात आली. प्रत्येक भारतीयांसाठी 15 ऑगस्ट हा खूप खास आणि इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेला दिवस आहे. स्वातंत्र्य दिनाचे प्रत्येक भारतीयासाठी विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी केवळ आपला देशच स्वतंत्र झाला नाही तर या दिवसानंतर पहिल्यांदाच आपल्याला आपले मूलभूत अधिकार मिळाले. हा दिवस देशभरातील लोकांमध्ये राष्ट्रवादी भावना जागृत करतो आणि भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात एक राष्ट्र या संकल्पनेशी एकरूप राहण्याची प्रेरणा देतो. हा केवळ राष्ट्रीय सण नसून या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी ज्यांनी आपल्या तन, मन आणि धनाने बलिदान दिले त्या शूरवीरांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा दिवस आहे. त्या अनुषंगाने आजच्या तिरंगा पदयात्रेतून देशभक्तीचा उत्सव अधोरेखित होत होता. यावेळी भारत मातेचा जय जयकार आणि ढोलताशांच्या गजरात संपूर्ण आसमंत दणाणून गेला होता. खारघरमधील सेक्टर 19 येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथून या तिरंगा पदयात्रेचा प्रारंभ झाला. ते पुढे मार्गक्रमण करत समारोप उत्सव चौकात झाले. या पदयात्रेत लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशीला घरत, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, पनवेल शहर महिला मोर्चाच्या अध्यक्षा राजश्री वावेकर, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, डॉक्टर अरुणकुमार भगत, अभिमन्यू पाटील, अजय बहिरा, मनोहर म्हात्रे, अमर पाटील, शत्रुघ्न काकडे, तेजस कानपिळे, नरेश ठाकूर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, संजना कदम, नेत्रा पाटील, अनिता पाटील, नीता माळी, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, अमित ओझे, समीर कदम, ॲडव्होकेट आशा भगत, अमर उपाध्याय, भाऊ भगत, प्रदीप भगत, युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, सांस्कृतिक सेलचे जिल्हा अध्यक्ष अभिषेक पटवर्धन, युवा मोर्चा अध्यक्ष नितेश पाटील, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, मयुरेश खिस्मतराव, अभिषेक भोपी, प्रवीण बेरा, बीना गोगरी, गीता चौधरी, सपना पाटील, साधना पवार, सुहासिनी केकाणे, संध्या शारबिंद्रे, विपुल चौटालिया, ॲडव्होकेट राजेंद्र अग्रवाल, संतोष शर्मा यांच्यासह सायकल पट्टू, हजारो नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सहभाग होता. एकूणच अत्यंत शिस्तबद्ध झालेल्या या तिरंगा रॅलीने संपूर्ण रायगड आणि नवी मुंबईचे लक्ष वेधून घेतले. सभी फौजी हमारे भाई, मैं आप सभी को धन्यवाद देना चाहता हूं कि आपके नेतृत्व में ये रैली बड़ी हो पाई है. आज आप सभी की उपस्थिति में ये खारघर वासियों ने, पनवेल वासियों ने इस तिरंगा रैली को ऐतिहासिक बनाया. इसके लिए आप सभी को तालियों के गूंज से बहुत बहुत धन्यवाद. हम सभी अपने जीवन में जितने बाकी के सारे दिन मनाते होंगे उससे
ज्यादा हम खुशी से उल्लास से हमारे देश का स्वतंत्रता दिन मनाते हैं और हम याद करते हैं उन सारे शहीदों को, उन वीरों को जिन्होंने इस देश के लिए अपनी कुर्बानी दी, इस देश के लिए अपने परिवार के त्याग सुख को त्यागा है। ऐसे सारे देश के स्वतंत्रता सेनानियों को मैं धन्यवाद देना चाहता हूँ। हम याद करते हैं महात्मा गांधी जी को, हम याद करते हैं वीर सावरकर जी को, हम याद करते हैं सुभाष चंद्र बोस जी को और उन अनगिनत स्वतंत्रता सेनानियों को। हमें गर्व है कि इस स्वतंत्रता की ज्योत अगर हमारे मन में किसी ने जलाई है तो हमारे आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज ने, और उसी की वजह से देश भर में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लेकर स्वतंत्रता की ज्योत लेकर साबिर लोग चलते गए। आज 78 साल पूरे हो गए स्वतंत्रता को, हम तेजी से आगे बढ़ रहे हैं डेवलपमेंट की ओर। हमारा देश चांद की सतह पर जाने वाला तीसरा देश है, हमारा देश चांद की दक्षिण सतह पर पहुंचने वाला दुनिया का पहला देश है और इसका हमें गर्व है। 2020 में टोक्यो ओलंपिक ने हमें 7 मेडल लिए, आज हम देख रहे हैं पेरिस में हमने 6 मेडल लिए, तो 40 टोटल मेडल हम जीत चुके हैं, उसमें से 13 मेडल पिछले 5 सालों में जीत चुके हैं और इसका हम सभी को गर्व है।